की त्यांची या संदर्भामध्ये कोर्टामध्ये काही त्यांनी केस दाखल केली होती का? केस जर दाखल केली असेल तर त्याचा निकाल लागला असेल, कारण त्यांनी पैसे स्वीकारलेले नाही. पैसे स्वीकारले नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ती रक्कम त्यांनी घेतली नाही, तुम्ही डायरेक्ट प्रांताकडे जमा केलेली आहे आणि म्हणून त्यांनी ते मान्य नसल्यामुळे विरोध केलेला होता. आता तो विरोध केला असेल तर त्याचा निकाल लागला असेल का, हा एक विषय. आणि जर मागच्या काही निर्णय बघितले तर तिथल्या लाभधारकांना सध्याच्या रेडी रेकनरच्या दराप्रमाणे देण्याचा निर्णय काही ठिकाणी झालेला आहे, तशा प्रकारे आपण निर्णय घेणार आहात का? एक, आणि मंत्री महोदय आपण उत्तर द्यायला फार सक्षम आहात. मुख्यमंत्र्यांची सगळी खाती आपल्याकडे एवढ्यासाठी दिले की उत्तरासाठी, पण तुम्ही दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. तुम्ही मुख्यमंत्री व्हावं ही पण आमची सदिच्छा आहे, पण ऐका माझी विनंती एवढीच आहे की तुम्ही इथं उत्तर सक्षमतेने देता, मग खाली अंमलबजावणी होत नाही. मागे सुद्धा या सभागृहात आपण बरीच उत्तरं दिली, शिक्के उठवतो हे देतो, पण काही होत नाही. त्या पद्धतीने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी किती दिवसात करणार एवढंच सांगा.